कसं वाटलं मुंबई? खूप छान, खूप मिस करणार आम्ही. आणि कसे दिवस गेले काही माहिती नाही पडले. आणि आम्हाला यांची सवय होऊन गेली, पुण्याला आम्ही जाणार आणि परत दोघच जण इथे येणार. आमची 8 वाजताची ट्रेन आहे, ऑलमोस्ट 6 वाजत आहे जवळपास. सर सगळं पॅकिंग हे सगळं बॅग अगोदरच आम्ही पॅक करून ठेवला. माझं ऑफिस सुरू होतं त्याच्यामुळे मी आता फटाफट लॅपटॉप शटडाऊन केला आणि आता जायला निघालो. सगळे जण दोन दोन बॅग पकडा, माझ्याकडे एक द्या, माझ्याकडे एक. चल चल चल, था माझा कॅमेऱ्याचा कवरच राहिला. हो लिफ्टमध्ये जागा होणार की नाही? बॅगच भरपूर आहे आपल्या. फेवरेट होतो. इथे आम्ही आमच्या सोसायटीची बस लागते, बसने आम्ही स्टेशनपर्यंत जाणार आहे आणि मग तिकडनी आमची ट्रेनच आहे, विदर्भ एक्सप्रेस. कल्याण स्टेशनला फायनली पोहोचलो आहे, मागे स्टेशन आहे आणि बसचा प्रवास मेघाला थोडं उलटीसारखा वाटत होता. कृतीचं पण रिॲक्शन तसं होतं, प्राचीचं बरे. आणि क्राऊड पण खूप जास्त. आम्ही पार्सल आत्ता इथे इकडनी वडापाव वगैरे घेतला आहे, आता प्लॅटफॉर्मवर जाऊन खाणार आहे. स्टेशन मागे आहे, गर्दी खूप जास्त आहे. आणखी आम्हाला 1 तास बाकी आहे, तोपर्यंत आम्ही नाश्ता वगैरे करणार आहे. सामान खूप जास्त असल्यामुळे थोडी अडचण होत आहे, कारण की तिकडनी स्टेअर्स आहे इकडनी खाली उतरायसाठी. 4 किंवा 5 प्लॅटफॉर्मवर लागणार आहे. आम्ही वडापाव पार्सल आपण घेतलेला आहे, कारण की भूक खूप लागली. विदर्भ एक्सप्रेस 8:05 आहे कल्याणवरनं. हा जो प्रवास आहे मुंबई टू नागपूरचा प्रवास, पहिल्यांदा आम्ही ट्रेनचा ब्लॉग बनवतो आहे. आणि ये है शेजवान ची चटनी ती मी बनवलेली आहे स्वतःच्या. गुड मॉर्निंग, 8 वाजता आम्ही झोपलो. मजा आली रात्री. ॲक्च्युली आमचे RAC होती, कन्फर्म होती आणि
आमची जेव्हा कन्फर्म झाली तर सगळ्यांचे कोच वेगवेगळे होते, म्हणजे दोन सीट एका कोचमध्ये होते आणि बाकी सगळे इकडे तिकडे. गुड मॉर्निंग. थंडी खूप होती या साईडला. ट्रेन मध्ये कॉमन गोष्ट आहे. इकडे दोन ठिकाणी होत. कृतीची झोप चांगली झाली बॅग सोबत. आता अर्ध्या तासामध्ये नागपूर पोहोचत आहे. 9 टायमिंग आहे. जवळपास 8 सामान एवढं सारं आहेत की सामान ठेवायला जागा नव्हते. सगळ्या दोन दोन बॅग घ्या सगळे. लिटरली ट्रेनच्या बोगी आहेत ना इतक्या मस्त बनवले आहेत ना. सगळ्या न्यू टेक्नॉलॉजीच्या बनवल्या. वॉशरूम वगैरे मेसिंग वगैरे वगैरे. इकडे सीट या डोअरच्या मागे राहत होता. आता या साईडला आहे मिरर वगैरे या साईडला. आणि खूप मस्त पॉश नीट अँड क्लीन आहे बोगी पूर्ण. नागपूरचं हे बर्डी मार्केट आहे. ते मंदिर आहे त्याच्या त्या साईडला बर्डी मार्केट आहे. आता इकडनी स्टेशन जवळच आहे. थंडी होती. चला